केज तालुक्यातील माळेगाव येथील सुप्रसिद्ध वडापाव विक्रेते सुब्राव परळकर यांची 18 वर्षांपासून माळेगाव येथे वडापाव हॉटेल आहे। यांच्याकडे वडापाव खाण्यासाठी आवर्जून बार्शी, कळंब, केज, आंबेजोगाई व इतर ठिकाणच्या खेड्यातील लोक आवडीने वडापाव खाण्यासाठी माळेगाव या ठिकाणी तुळजाभवानी हॉटेलला भेट देत असतात। या हॉटेलची वैशिष्ट्य म्हणजे इथील वडापाव हे कुठलेही गॅसवर तयार केलेला नसून हॉटेल चालक वडापाव जुन्या पद्धतीने चुलीवर वडापाव बनवत आहेत। त्याला वेगळीच चव येत असल्याने तुळजाभवानी हॉटेल खूप प्रसिद्ध झालंय। पहा हॉटेल चालक काय बोलले हॉटेल विषयी। तेजवार्ता न्यूज वर घेतलेला हा खास रिपोर्ट। प्रतिनिधी रंजित जाधव, केज, बीड। मी घाडगे रंजित, तेजवार्ता न्यूज नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे। आज आपण केज तालुक्यातील केज आणि कळंब या राज्य महामार्गावरती माळेगाव या ठिकाणी आलेलो आहोत। आज आपण या ठिकाणी माळेगाव या ठिकाणी तुळजाभवानी वडापाव सेंटर या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। विशेष करून आपण या ठिकाणी आज या ठिकाणी आलेलो आहोत कारण या ठिकाणचा वडापाव बघितला आपण किंवा या ठिकाणचं जे वडापाव आहे त्याचं एक जुगाड बघितला आपण, तर याला आपण जुनी आणि पारंपरिक जे पद्धतीत आहे त्या पद्धतीतनं आपण या वडापाव सेंटर या ठिकाणी पाहणार आहोत। तर आपण या ठिकाणी जे सुब्राव परळकर मामा आहेत का यांच्याविषयी आपण या वडापाव संदर्भात या ठिकाणी माहिती आहे ती माहिती आपण विचारून घेणार आहोत। या तर आपण या ठिकाणी पाहूया। नमस्कार काका, नमस्कार। आपलं तेज वार्ता न्यूज नेटवर्कमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आपलं प्रथम नाव सांगा, काय नाव ते? सुब्राव रंगनाथ परळकर। आपण हा किती दिवसापासून व्यवसाय करत आता? हे 18 वर्ष झालं व्यवसाय करतोय आणि 3 ते 4 तास हे असतं रेटिंग, परत बंद असतं। हे विशेष म्हणजे पहा की या ठिकाणी कुठलाही गॅस वगैरे याचा वापर न करता हे आपल्या जुन्या पद्धतीनं भट्ट्यावरती आपण हे जे बघितलं हे भट्ट्यावरती आता वडापाव काढायला चालू आहेत। या ठिकाणची गर्दी आपण पाहताय, गर्दी या ठिकाणी आहे वडापावमध्ये। करतायत का गॅस वापरत नाहीत, याचं कारण काय आहे? याचं कारण जास्त चवीला येते म्हणताना ते गॅस वापरत नाही। गॅस वापरल्यावर जास्त वरच्यावर वडा तळून काळा पडतो आणि त्याला चव येत नाही, म्हणून आता हे आमचा परंपरे यावर आहे। आपला व्यवसाय हे 18 वर्ष झालं। इथं जे आपल्याकडे जे येणारे ग्राहक आहेत का, कुठले कुठले ग्राहक आपल्याकडे येतात? आपल्याकडे गिराहक बार्शीचे येतात, ह्या रोडला कुठले बी गिराहक एवढ्या लांबून पुण्यापासून नगरपासून एवढे गिराहक इथे येतात, ह्या रोडला आले इथेच नाश्ता करायला येतात, बाकीकडे कुठं आजूबाजूला समत नाही।